दिंडोरी तालुक्यात आषाढी एकादशी निमित्तानं चिमुकल्यांची दिंडी काढून पंढरपूर वारीची परंपरा समजावी आणि प्रत्यक्ष वारीचा विद्यार्थ्यांना अनुभव यावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिंडी काढण्यात आली. यावेळी मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांची वेशभूषा करून तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली दिंडीत सहभागी झाल्या होत्या. खडक सुकेने येथे विद्यार्थ्यांनी दिंडी काढून हरिनामाचा जयघोष केला. दिंडी पताका नाचवत ज्ञानबा तुकाराम जय जय विठ्ठल रखुमाई असा जयघोष करत शाळेच्या प्रांगणामध्ये दिंडी विठ्ठलाचे अभंग भजन आणि भावगीत गाऊन टाळ मृदुंगाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अण्णा वानखेडे, शशिकांत भांबरे, शिवाजी भोसले, संजय सोनवणे, अमोल पवार, योगेश बच्छाव, कीर्ती बैरागी, भारती भांबरे, वैशाली वाघेरे, वैशाली सागर, रुशाली पाटील आदींसह शिक्षकांनी सहभाग घेतला होता. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.